पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या ठिकाणी 2 दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला नामांकित बाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या यात्रा उत्सवाला तालुक्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी देखील लावली. प्रामुख्याने बैलगाडा शर्यतीचा ज्यांना नाद आहे, आवड आहे, ते शिरूर विभागाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी देखील हजेरी लावली. नुसती हजेरीच लावली नाही तर स्वतः घाटामध्ये उभं राहून बैल कशाप्रकारे जुमतात हे सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. खडकी पिंपळगावच्या युवकांनी यात्रेला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, यात्रा व्यवस्थित व्हावी याबाबतचं चोख नियोजन केलेलं होतं. नामांकित बाऱ्या या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झाल्यामुळे यात्रेमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, खडकी पिंपळगाव. Thank you.
Thank you.
Thank you.
आवडते का तुमची बैल आहेत आजीवाद्या अधिकारी गदर गोदर करू शकत नाही. जर कोणी गाडा टाकला तर इथे येऊन
सहकारी मित्रांनो सर मंडळापर्यंत या ठिकाणी मुक्त देवी यात्रा स्वागत निमित्ताने उपस्थित आहोत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीचा। राजकारणाचा आणि समाजकारणाचा। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।